मागणारी टाळी लोकांनी बघितली, पण समाजाचं दायित्व पूर्ण करणारी टाळी पण लोकांनी दिसावी. जर हे मुले शाळेत जाऊ शकत नाही हे पाठवत नाही, त्यांच्या फावल्या वेळेत आपण त्यांच्याकडे जाऊन ही शाळाकडे चालू करू शकतो. म्हणजे शाळा त्यांच्या पैसे घेऊन जायची. आईला जेव्हा नाही का बंगल्यामध्ये जायची, तर बंगल्यामध्ये दुपारच्या वेळेस तिला जे जेवण मिळायचं ते जेवण ती घेऊन मला घेऊन यायची आणि ते जेवण खाऊन मी दिवस काढायचं. आपण स्त्री पुरुष समानता या मुद्द्यावर वादविवाद करतो, पण याच समाजामध्ये तृतीय पंथीय हा वर्ग सुद्धा आहे हे विसरून जातो. त्यांच्या समानतेबद्दल कुणीही बोलत नाही. लोकांकडून होणारा भेदभाव, अवहेलना आणि न संपणारा संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला. यामध्ये काही जण हातात हात धरून राहतात, तर काही तृतीय पंथीयांसाठी हा संघर्षच टर्निंग पॉइंट ठरतो. जे समाजाने आपल्यासाठी केलं नाही ते आपणच करायचं असं ठरवून त्यांचे टाळी वाजवून मागणारे हात देणारे हात होतात. अशीच कहाणी आहे पुण्यातील अमित उर्फ प्रिया उर्फ आम्रपाली या तृतीय पंथीयाची. उर्फ प्रिया, मी एक ट्रान्स वुमन आहे. नुकतीच मी आता एक PhD केली आहे. माझा जो जन्म आहे तो 13 ताडीवाला रोड मारुती मंदिर या ठिकाणी झाला होता. घरी 18 विश्व दारिद्र्य, त्याच्यामध्ये वडील हे दारूच्या आहारी होते. तर घरी आई, मी आणि दोन बहिणी असा आमचा 4 जणांचा परिवार होता. मी 5वीत असताना माझे वडील एक्सपायर झाले. त्यानंतर न घरची सर्व जबाबदारी ती आईवर होती. आई बंगल्यात, त्याचप्रकारे ऑफिसांनी झाडू परचीचं काम करायची आणि आमचं घर चालायचं. त्याच्यामध्ये 12-13 वर्षाचे असेल तेव्हा मला कळलं की मी ट्रान्स आहे. त्याचप्रकारे समाजामध्ये मला नेहमी हिनवलं जायचं की बाबा तू तृतीयपंथी आहेत म्हणून, किंवा म्हणजे तू तुझ्यामध्ये बायकी गुण आहेत, असं हे लहानपणापासून मला हिनवलं जायचं. तर लहानपणी मी काय करायचे, मी शाळेला जा गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस तिला मदत करण्यासाठी तिच्या कामात पण जायचे. लहानपणी मला एक वेळेस जेवण पण मिळायचं नाही. जेव्हा शाळेत असायचे तर खाण्याची खूप हाल व्हायची. तर घरची परिस्थिती ठीक नसल्यामुळं आईला जेव्हा नाही का बंगल्यामध्ये जायची, तर बंगल्यामध्ये दुपारच्या वेळेस तिला जे जेवण मिळायचं तर ते जेवण ती घेऊन मला घेऊन यायची आणि ते जेवण खाऊन मी दिवस काढायचे. नाही का 10वीचं शिक्षण केलं. 10वीचं शिक्षण करता करता म्हणजे मी जॉब पण करत असायचे. ते डॉगचं शेल्टर होतं खूप मोठं, तर त्या डॉग शेल्टरमध्ये मी तिथं काम करायला जायचे. त्यांचं म्हणजे त्यांना फीडिंग करायचं म्हणा, त्यांचं म्हणजे जे विष्ठा वगैरे केलेली असेल ते साफ वगैरे करण्याचं मी काम तिथं करायचे. ते करता करता मी माझं शिक्षण कम्प्लीट केलं आणि पहिल्याच महिन्यात मी बेस्ट परफॉर्मर होते टेलिमार्केटिंगमध्ये. कारण की म्हणतात ना, परिस्थिती माणसाला समजूतदार बनवते, हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ती माझ्या बाबतीत पण घडली होती. लोकांना विष्णूचा मोहिनी रूप चालतो, भगवान शंकराचा अर्ध नरनारेश्वर रूप चालतं, पण आमच्यासारखे तृतीयपंथी त्यांना चालत नाही. एखाद्या मुलाने जर स्त्री सारखं वागलं तर ते समाज त्याला म्हणजे चळू का पळू करते. त्यांचं जगणं म्हणजे नाही का म्हणजे खूप दुर्धर करून टाकते. की शिक्षणाचं जे फुटपाथ शाळाची कॉन्सेप्ट आहे ती कशी चालू झाली. मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी जात असताना या 2-3 मुलं माझ्याकडे आले, तर ते पैशाची मागणी करू लागले. 1-2 रुपये होते मी त्यांना दिले, त्यानंतर ते पैसे घेऊन तिकडं ते निघून गेले. तर हे जे मागणारे हात आहेत, तर ते देणारे हात घडवायचे असते. आज हे मागतायत, तर ती परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. तर त्या अनुषंगाने शिक्षणाचं महत्त्व ह्या लोकांना पटवून जर यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं तर हे समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील. त्या उद्देशाने मग मी म्हणजे त्यांच्या पॅरेंट्सकडे गेले, त्यांना विचारलं की बाबा ह्या मुलांना तुम्ही शाळेत ॲडमिशन करा. पण ते तयार नव्हते, कारण की त्यांच्यासाठी हे जे मुलं आहेत ते मागणारे हात होते, त्यांच्यासाठी हे उत्पन्नाचं साधन होतं त्यांचं. तर नंतर मी म्हटलं की नाही, जर हे मुलं शाळेत जाऊ शकत नाही हे पाठवत नाही, तर त्यांच्या फावल्या वेळेत आपण त्यांच्याकडे जाऊन ही शाळाकडे चालू करू शकतो. म्हणजे शाळा त्यांच्या पैसे घेऊन जायची. मग त्या दृष्टिकोनातून ही फुटपाथ शाळा आपण चालू झाली. पुण्यामध्ये 6 ठिकाणी आपल्या शाळा चालतात. तो शाळा शिकवतो, शाळाच नाही तर ते मुलं जे त्यांच्या पॅरेंट्सचं कॉन्सिलिंग करून जर त्यांचे पॅरेंट्स रेडी असेल तर त्यांचं ॲडमिशन देखील आपण करतो शासकीय शाळेत. तर आतापर्यंत आपण एक 27 मुलांचे ॲडमिशन केले शाळेमध्ये. म्हणजे जे मुलं शिक्षण साहित्य घेऊ शकत नाही त्यांनी शाळेत शिक्षण साहित्य देण्याचं काम मी करते. 500-600 मुलांची शाळेची फीस मी भरलेले आहे. त्यापैकी 137 मुलांची शाळेची फीस मी टाळी वाजवून रस्त्यावरती ते पैसा जमा करून त्यांची शाळेची फीस मी भरली. परंतु त्या मुलांमध्ये आहे आणि तेवढी शिकण्याची इच्छा पण आहे. इतकी छान ते म्हणजे त्यांना 2-3 वेळा जर आपण शिकवलं तर तिसऱ्या वेळेस ते त्याला सांगण्याची गरज लागत नाही, ते ऑटोमॅटिक ते बाय हार्ट करतात. ते आताही ते बघा फुटपाथवरती आपले एक साधारण 40-45 मुलं आहेत. आजपर्यंत लोकांनी मागणारी टाळी बघितली आहे,
पण समाजाचे दायित्व पूर्ण करणारी टाळी सुद्धा या ठिकाणी झटत आहे, असे यावेळी अमितने सांगितले. पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18 मराठी.